हॅलो फ्रेंड्स साई रंगोली आणि आठमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत एळकोट एळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा एळकोट चंपाषष्ठीला खंडोबाची तळी कशी भरावी याची पारंपरिक संपूर्ण माहिती मी आज देत आहे मार्गशीर्ष शुक्ल एक म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस ते मार्गशीर्ष शुक्ल सहा म्हणजेच चंपाषष्टी या सहा दिवसाच्या काळात खंडोबा नवरात्र किंवा षडरात्र उत्सव साजरा केला जातो चंपाषष्ठीला तळी भरावी ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांनीच ही तळी भरावी खंडोबाचे षडरात्र म्हणजेच घट कसे बसवायचे याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात आता तळी कशी भरावी तळी भरण्यासाठी पाच लहान मुलांना आपल्या घरी बोलवावे समजा पाच लहान मुलं उपलब्ध नसतील तर पाच पुरुष असले तरी चालतील त्यांना बसायला आसन द्यावे जमिनीवर मुलांना गोलाकार बसवावे प्रत्येकाला पांढरी टोपी घालायला द्यावी समजा घरात टोपी नसेल तर किमान एकतरी टोपी असावी व बाकीच्यांना डोक्यावर रुमाल टाकायला द्यावा आता एका ताटात विड्याच्या पानांवर किंवा अक्षरा व भंडारा भंडारा म्हणजेच हळद टाकून त्यावर देवाऱ्यातील खंडोबाचे टाक ठेवावे बाजरीची भाकरी व भरीत भाकरी अगदी पुरी करतो त्याप्रमाणे छोट्या छोट्या कराव्या बाजरीची भाकरी व भरीत ताटात गोलाकार ठेवून मध्ये खंडोबाचे टाक ठेवावे हे ताट गोलाकार बसलेल्या मुलांच्यामध्ये एका घोंगडीवर जी मेंढीच्या लोकरीची बनवलेली असेल किंवा लोकरीचे आसन यावर ठेवावे मुलांना भंडारा म्हणून हळद लावावी या ताटातच सुक्या खोबऱ्याचे पाच तुकडे व गुळपण ठेवावा आता तीन वेळा पाचही मुलांनी हात लावून ताट जमिनीपासून वर उचलावे व पुन्हा आसनावर ठेवावे असे तीन वेळा करावे हे करत असताना एळकोट एळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा एळकोट हा जयघोष चालू ठेवावा तळीची आरती म्हणावी तळीच्या आरतीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व खंडोबाच्या आरतीची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात नंतर घरातील पुरुषाने किंवा मुलाने आपल्या डोक्यात टोपी घालून एका पायावर उभे राहून ते ताट आपल्या डोक्यावर घेत एळकोट एळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा एळकोट असा जयघोष करावा भंडारा खोबरे देवाच्या म्हणजेच खंडोबाच्या टाकांवर उधळण करावे आता खोबरे व गूळ ताटातील पाच भाकरी भरिताचा नैवेद्य मुलांना खाण्यास द्यावा पाच मुलांना नमस्कार करावा माफी मागावी माझ्या घराची इडापिडा जाऊ दे माझ्या कामात यश दे असे देवाजवळ मागणे मागत मनोभावे नमस्कार करावा एळकोट एळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा एळकोट धन्यवाद